नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खमकर पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन व्हिडिओ अर्थातच एक स्पेशल व्हिडिओ आपण तुमच्यासाठी प्रत्येक आठवड्यामध्ये घेऊन येतो तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सांगेल की या व्हिडिओमध्ये जी काय माहिती देतोय ती फक्त आणि फक्त तुम्हाला नॉलेज मिळावं हो। तुम्हाला काहीतरी याच्यातून अनालिसिस कसं करतात हे एक साध्या सोप्या पद्धतीने कळावं आणि तुमचे ट्रेड घेताना थोडीफार माझ्याकडून मदत व्हावी म्हणून देतो याचा कोणताही अर्थ टिप्स रिकमेंडेशन देणे हा होत नाही तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत निफ्टीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू निफ्टी पुढील आठवड्यात म्हणजेच या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कशा प्रकारे बिहेव करणार करू शकते याचा एक आपण अंदाज बांधू काय करायचं आपल्याला कशाप्रकारे पोझिशन घ्यायच्यात ह्याचं थोडं सांगतो आणि नक्कीच मित्रांनो याप्रमाणे जावा जी मी ऐकतोय की बऱ्यापैकी लोकांना याच्यामधून चांगला प्रॉफिट होतोय चांगला फायदा होतोय चा। हो चा या गोष्टीचा तुम्ही सगळ्यांनी घेऊन या प्रॉफिट तसेच तुमच्या मित्रांपर्यंत या व्हिडिओ पोहोचवायला मदत करा त्यासाठी पटकन आपला चॅनेल सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून भविष्यातल्या अपडेट्स तात्काळ मिळत राहतील सगळ्या प्रकारच्या व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत तर चला सुरू करूया आजच्या निफ्टी टेक्निकल ओव्हरव्ह्यूला तर बघा सर्वप्रथम तुमच्या समोर मी निफ्टीचा एक चार्ट ओपन केलेला आहे याच्यामध्ये निपटीच्या तुम्हाला डेली कॅन्डल्स दिसत आहेत तर आता मित्रांनो चला हा ग्राफ थोडा एक दोन वर्षाचा आहे एक वर्षामध्ये आपण थोडा चेंज करू म्हणजे थोडं बरं पडतं मोस्टली थ्री सिक्स्टी फायव्ह डेजचा चार्ट बघत चाला जर तुम्ही मध्ये अनालिसिस करताय तर म्हणजे फिफ्टी टू वीक हाय लो बघायला सोपं पडतं एक जर मित्रांनो आपण ऑब्झर्व्ह केलं इतके दिवस सगळेच करतोय मार्केट हायली स्टेज मध्ये लक्षात ठेवा हायली बुलिश म्हणजे लक्षात ठेवा बुलिश स्टेज कॉमन आली हायली बुलिश म्हणजे जेव्हा केव्हा ही पडतंय अगदी जोरदार मुसंडी मारतंय जसं प्रत्येक वेळी होतं यावेळी तसंच मार्केटने केलेलं आहे बरोबर तर आता आपण एक गोष्ट बघू की आपण तुम्हाला मी सांगितलं होतं याच्यामध्ये ट्वेंटी वन डेज जर तू मुंग एव्हरेज तोडतोय तर त्याच्या खाली जोरदार त्याच्यामध्ये करेक्शन येणार ओके मागच्या व्ह्यू मध्ये सांगितलं होतं तुम्ही बिंदास्ल बघू शकता ओके परंतु त्याने रिस्पेक्ट केला त्या व्ह्यूला आणि तिथून तो पुन्हा बाउन्स झाला प्लस एक फिफ्टी डेज ची पण एक सपोर्टिव्ह मुव्हिंग एव्हरेजची रेंज असते ती तर त्याच्यापासून खूप दूर आहे म्हणजे आपण एक टार्गेट काढायसाठी ते काढू शकतो सध्या काय वाटतं तुम्हाला एक गोष्ट सांगतो ज्यावेळी मार्केट एवढ्या जोरात खाली पडलं होतं त्यावेळी साहजिक सांगितलं होतं की मार्केटमध्ये जोरदार करेक्शन येईल जर बघितलं ही जी मोठी कॅन्डल बनली होती बरोबर या कॅन्डलने एक जो हाय बनतो आपण स तेरा हजार सातशे सत्त्याहत्तर धरू मित्रांनो शुक्रवारी मार्केट बंद होतं गुरुवारी जे क्लोजिंग दिलं मार्केटने याच्यामध्ये त्याने टॉप बनवला वन परंतु तो हाय त्याला ब्रेक करणं पॉसिबल नाही झालं तेरा सातशे एक्क्याहत्तरचा त्याने हाय बनवलाय आणि लक्षात ठेवा माझ्यामध्ये थोड्या कॉशनरी लेव्हल्स आता नक्कीच आहेत इतक्या दिवस आपण सांगत होतो की नक्कीच प्रॉफिट बुक करा ह्या लेव्हलच्या वर करा आ, एंट्री करू शकता सध्या मी असं सांगेल थोडं एंट्री करणं थांबवलं तर चालेल म्हणजे नवीन पोझिशन्स घेत असताल तर मला अजूनही वाटते मार्केट खालील का सांगतो तर थोड्या कोविड कंडिशन फॉरेन कंट्रीजमध्ये म्हणजे एक रिझन असता असं नाही की बाबा बाहेरच्या देशामध्ये पुन्हा करून म्हणून मार्केट पडेल एक रीझन आहे साठी लक्षात ठेवा त्याचा मार्केटचा काही संबंध नसतो फक्त एक रिझन असता आपण बोलतो ह्यामुळे मार्केट पडलं त्यामुळे पडलो त्याच्या गोष्टी तुम्हाला समजतात म्हणून त्या दृष्टीने सांगतोय टेक्निकली जर बोलायला गेलं तर मार्केटमध्ये तुम्ही तेजी करणार असाल तर चौदा हजार म्हणजे तेरा हजार सातशे ऐंशी धरून चाला किंवा अगदी तेरा हजार आठशे धरून चाला तेरा हजार आठशेच्या वर निपटीने क्लोजिंग दिलं तर पुन्हा तुम्ही थोड्या साठी बुलिश होऊ शकता सध्या मी सांगेन थोडं लांब राहा कॉलमध्ये ट्रेड करताय तर अगदीच लांब राहा पुटमध्ये ट्रेड करतायत तर तुम्हाला एक चांगला झटका याच्यामध्ये चा, मिळू शकतो हो प्रॉफिटचा नक्कीच याच्यामध्ये तो देईल कारण पुट साइडला सध्या मार्केट जोरदार जाईल परंतु शेवटचा आठवडा आहे मार्केट थोडं रेंज बाउंड टू बीअरिश राहील काय राहील रेंज बाउंड टू बी अरिश राहील असं माझं स्वतःच होयचं नाही आय मे बी रॉंग लक्षात ठेवा मी चुकू शकतो ओके एक साधं माझं पर्सनल अनालिसिस मी तुम्हाला सांगितलं परंतु तुम्ही तुमचा अनालिसिस करायला याप्रमाणे ट्रेड घ्या का सांगतो असं एक व्यक्तीने मला स्क्रीनशॉट पाठवला की माझे कॉलमध्ये एवढे एवढे पैसे गेले मागच्या आठवड्यामध्ये मी ऑलरेडी सांगितलं होतं कॉलच्या भानगडीत पडू नका सध्या कंडिशनला मार्केट टॉपला कॉल्स हाय प्रीमियम मध्ये असतात ओके आणि पडताना ते झटकन काय होतं त्याच्यामध्ये प्रीमियम रिडक्शन होतं माझं सांगण्याचा उद्देश आहे आपल्या कोणाचाही लॉस होऊ नये हे झालं निफ्टीबाबत बँक निफ्टी आपल्याला काय दाखवते चला बघूया तर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये जर आपण बघायला गेलो तर चला थोडा मी बँक निफ्टीला पण वन इयर मध्ये कन्वर्ट करतो थोडा मी टू इयरचा अनालिसिस साठी कन्वर्ट करून ठेवला होता आता इथे टोटली असं दिसतंय बघा बँक निफ्टीमध्ये जो मुव्हिंग एव्हरेज आहे तो एक कर्वेचर तयार झालेला आहे ओके थोडे खूप खूप कन्सेप्ट असतात याच्यामध्ये नवीन असाल तर इझिली समजणार नाहीत अजून ही बँक निफ्टीने त्याची जे हे कॅन्डलचा टॉप आहे तो तोडलेला नाही तुम्हाला बँकांमध्ये बँक मध्ये नवीन तेजी फ्युचर्स मध्ये ऑप्शन्स मध्ये करायची आहे ना अवश्य करा परंतु त्यासाठी बँक निफ्टीने एकतीस हजाराची लेवल तोडून त्याच्यावर क्लोजिंग देऊ द्या बिंदास्त नंतर ना बुलिश होऊ शकता बँक निफ्टी मध्ये तोपर्यंत थोडं लांब राहा कारण रिलायन्स एचडीएफसी बँक हे जे मेन टॉप टॉपचे स्टॉक आहेत ते सध्या अगदी बुलिश मध्ये नाही थोडं करेक्टिव्ह मोड मध्ये आहेत त्यामुळे आपण ही थोडं करेक्टिव्ह मोडमध्ये राहणं गरजेचं आहे प्रॉफिट होतोय तर नक्कीच शंभर टक्के सांगतोय की तुम्हाला पन्नास टक्के तरी तुमच्या पोझिशन्स मधून प्रॉफिट बुक करून खिशात पाडून घ्या तुमच्या पदरात पाडून घ्या आणि त्यानंतर ना मग थांबा बिंदा खाली आलं की पुन्हा घेऊ शकता आणि मी अपडेट देतोच आहे मित्रांनो तुम्हाला अलर्ट करतोच आहे ह्याचा सगळ्याचा तुम्ही फायदा करून घ्या असं मी सांगेल ह्या दोन गोष्टी सांगितल्या शक्यतो थोडं लांब राहा कारण मार्केट जरी पडलं तरी मार्केट लक्षात ठेवा बजेटची तयारी करणार आहे लक्षात ठेवा कधीही विचार करताना अनालिसिस करताना पुढील एक दीड महिन्यामध्ये कोणते कोणते काय काय गोष्टी येतात तर जरी आता नाताळचा सीजन असला तरी त्याच्यानंतरनं जानेवारी नंतरनं मोस्टली मार्केटला तेजी येते कधी तर जे बजेट असतं आपलं ओके बजेट असत कुठलं सेंट्रल बजेट तर त्याला युनियन बजेट बोलतो आपण ओके तर त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक जोरदार तेजी किंवा जोरदार मंदी येते त्याच्या आधी मार्केट कसं बिहेव करतं त्याच्या अपोजिट तिकडे चालतं त्यामुळे थोडं काळजीपूर्वक ट्रेड करा ह्या मध्ये असं मी सांगेल तुम्हाला किंवा ह्या मध्ये शेवटच्या ओके चला अशा करतो आजचा व्यू आवडला असेल आवडला असेल तर मध्ये व्हिडिओला लाईक द्यायची मित्रांनो तुमची एक लाईक मला खूप सारं काही देऊन जाणार आहे मोटिवेट करून जाणार आहे ती एक लाईक द्या आणि तुमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट काय आहे तर नक्कीच ही गोष्ट ऐकून घ्या तर मित्रांनो आपले वर्कशॉप्स पुन्हा सुरू झालेले आहेत मित्रांनो आपण जे दोन दोन दिवसाचे पूर्णपणे मराठीमध्ये जे वर्कशॉप घेतोय पुण्यामध्ये नऊ आणि दहा जानेवारीला होतोय आपला वर्कशॉप पूर्ण दोन दिवस चालणारे सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच मुंबईमध्ये होतोय सोळा आणि सतरा जानेवारीला पूर्ण दोन दिवस चालतोय याच्यामध्ये सगळं काही इन्क्लूड केलेलं असतं अगदी माफक मध्ये फी आहे आपली फक्त आठ हजार नऊशे नव्याण्णव ती ही तुम्हाला जर नाही समजलं ना जाताने फी घेऊन जावा ओपन चॅलेंज देतो मी सगळ्यांना लक्षात ठेवा एवढं कोणीही सांगणार नाही तुम्हाला माझा वर्कशॉप जॉईन केला समजलं नाही काय असं वेगळं वाटलं नाही मित्रांनो बिंदास तुम्ही आहेही हंड्रेड पर्सेंट फी मी बॅग देतो लक्षात ठेवा कारण मला माझ्या फुल कॉन्फिडन्स आहे त्यामुळे तुम्ही बिंदास्तपणे जॉईन होऊ शकता लॉस करून घेण्यापेक्षा थोडे शिकायला पैसे घालवा असं मी आवर्जून सांगेन माझा नंबर नोट डाऊन करा आठशे ऐंशी दोनशे ऐंशी नव्वद नव्वद आणि अठ्ठ्याण्णव बावीस पाचशे तीनशे चौऱ्याहत्तर हे दोन नंबर सेव्ह हो करा या दोन्ही नंबरवर व्हॉट्सअपला तुम्ही वर्कशॉप असा मेसेज करा डिटेल्स मिळवा कॉल करा तुमचं रजिस्ट्रेशन करा नक्कीच भेटूया आपण या नऊ आणि दहा तारखेला पुण्यामध्ये आणि सोळा आणि सतरा तारखेला मुंबईमध्ये ना संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरे करणार आहोत आशा करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुमच्या काही प्रश्न असतील तर विचारा थांबूया इथे पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह पुढच्या आठवड्यात जय महाराष्ट्र